जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दशक चौथा नवविदा भक्ती समास सातवा दास्य श्री श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान सातवी भक्ती मागील समासात सहाव्या वंदन भक्तीचे स्पष्टीकरण केले आता सातवी भक्ती लक्षपूर्वक ऐका सातवे भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा स असावे देवद्वारी दास्य ही सातवी भक्ती होय देव देऊळ उत्सव अभ्यास वर्ग इत्यादी संबंधी जे काम असेल ते करण्यासाठी सतत देवळामध्ये हजर राहावे देवांचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोची नेदावे चढते वाढते वाढवावे भजन देवांचे देवांचे वैभव सांभाळून त्यात काही कमी पडू न देता उत्तरोत्तर ते वाढवण्याचा प्रयत्न करावा भंगली देवाळये करावी मो मोडली सरोवरे बांधावी सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्ये पडलेली देवडे मोडलेली तडी दुरुस्त करावीत ओवऱ्या धर्मशाळा इत्यादी नसतील तर त्या बांधाव्यात नाना रचना जीर्ण जर जर त्यांचे करावे चालवीत जावे देवडे वगैरे फार जुनी असतील तर डागडुजी करावी त्यासाठी पडेल ते काम तत्परतेने करावे ओवी पासून चोवीस पर्यंत अर्चिन अर्चन भक्तीचीच पुनरावृत्ती आहे गज रथ तुरंग सिंहासने चौकिया सिबिका सुहासने मचंक डोल्हारे विमाने नूतनची करावी मेघडंब्रे छत्रे चामरे सूर्यापाणे निशाणे अपारे नित्य नूतन अत्यादारे सांभाळीत जावी नाना प्रकारची याने बैसावयाची उत्तम स्थाने बहुविध सुवर्णासने येतने करावी करीत जावी भुवने कोठड्या पेठ्या मांदुसा रांजन कोहटी कोहडी घागरी बहुवसा संपूर्ण द्रव्यास ऐसा अतियत्ने करावा भुहेरी तळघरे आणि विवरे नानास्थळे गुप्तद्वारे अनर्घे वस्तूंची भांडारे येतने करीत जावी अंडा अंडाकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू पात्रे येतने करीत जावी पुष्पवाटिका वाटिका नाना व नाना वर, बने पावती करावी जीवने तया वृक्षांची नाना पशुशिया पशंचिया शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वाद्ये नाना शाळा गुणी गायक गृहे स्वयंपाकगृहे भोजनशाळा सामग्री गृहे धर्मशाळा निंद्री नेधरि, निद्रिस्ता कारणे पडशाळा विशाळ स्थळे नाना परिमळ परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्य फळांची स्थळे नाना रसांची स्था नाना स्थळे येतने करीत जावे नाना वस्तांची नानास्थाने भंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे सर्वा सर्व सर्वठाई अतिसादर आणि दास्यत्वास ही तत्पर कार्यभागाचा विसर पडणार नाही जयंत्या पर्वे महोत्सव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती ऐसे वैभव चालवावे आणि नीच ही करावे पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची देजे अत्यंत आवडी की जे सकड सेवा चरण चा चाडने स्थाने स्नाने अच्मने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूप दीप नैवेद्य शयना कारणे उत्तम स्थळे जडे देवावी सुशी तडे तांबूल गायने रसाळे राग रंगे करावी परिमळ द्रव्ये आणि फुलेले नाना सुगंधेल तेले खाद्य फळे बहुसाले सन्निधची असावी सडे समार्जने करावी उदकपात्रे उदके भरावी वसने प्रक्षालून आणावी उत्तमोत्तमे हत्ती रथ घोडे सिंहासने चौरंग पालख्या मेने पलंग झोपाडे विमाने मे मेघडब्या छत्र्या अबोदागिरी निशाने इत्यादी जुनी सांभाळून नवी तयार करावीत वाहने बैठा बैठका अनेक नमुन्यांची सिंहासने पडशाळा पेट्या तिजोऱ्या गार पाण्यासाठी रांजणं कोहडे घागरी इत्यादी साठवण्याची भांडी मोठ्या प्रयत्नाने जमवावीत परचक्रापासून संरक्षणासाठी भुयारे तळघरे विवरे इत्यादी गुप्त वाटा तयार कराव्यात अलंकार भूषणे भरजरी वस्त्रे सुंदर रत्ने सोने इत, चांदी इत्यादींची भांडी करावीत व करवावीत देवडा देवळाभोवती रमणीय फुलबागा वने उपवने उभारून त्यांच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी पशुपक्ष्यांसाठी गोठे पिंजरे व चित्रांची दालने बांधावीत वाद्यांचा संग्रह करून रंगमंच उभारून गुणी गायकांच्या सेवा नेमून घ्याव्यात स्वयंपाक भोजन सामासा सामानासाठी साठवण यात्रेकरू इत्यादींसाठी खोल्या बांधाव्यात मोठ्या पडव्यात व पटांगणे तयार करावीत तेले अत्तरे केशरादी सुगंधी द्रव्ये धान्य धान्य फळे अन्न दही दूध इत्यादी ठेवण्यासाठी तशी तशी व्यवस्था करावी कपाटे कोनाडे इत्यादी मोडली असल्यास दुरुस्त करावीत नसल्यास नवी करावीत असे देवाचे वैभव वाढते ठेवावे असे किती म्हणून सांगावे एकूण कोणतेही कार्य तत्परतेने करण्यासाठी सिद्ध असावे कोणतेच काम विसरू नये जयंत्या पर्व काळ इत्यादी महोत्सव मोठ्या थाटाने साजरे करावेत स्वर्गस्थ देवांना सुद्धा त्यांचे नवल वाटावे असे देवाचे वैभव चालवावे व स्वत दास होऊन कोणत्याही प्रसंगाला सावध राहून सतत सामोरे जावे ज्याची ज्याची गरज पडेल ते ते तेथून ते तेथल्या तेथे ते जाणून द्यावे जाऊन जाणून द्यावे व अतिशय आवडीने सेवा करावी पाय धुणे स्नान घालणे आचमनासाठी पडी पंचपात्र गंधाक्षता वस्त्रे भूषणे आसने पाणी विविध फुले धूप दीप दिवा नैवेद्ये झोपण्यासाठी उत्तम व्यवस्था थंड पाणी व विडा द्यावा विविध राग व आळापीचे रंग भरून देवापुढे गाणे करावे चंदनादी सुगंधी द्रव्ये फुले सुगंधी तेले खाद्यपदार्थे हडे तयार ठेवावीत अंगणात सडा घालावा पाण्याची भांडी भरून ठेवावीत चांगली वस्त्रे स्वच्छ धुवून आणावीत सकळांचे करावे पारपत्य आलयाचे करावे आतित्य ऐसे हे जाणावी सत्य सातवी भक्ती उत्सवाला येणाऱ्याचे स्वागत करून त्याचे क्षेमकुशल विचारावे न नक, हवे नको पाहावे अशी ही खरोखर सातवी भक्ती आहे वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती संक सकडांची ऐसे वदावे अस्तेवाईकपणे चौकशी करून येणाऱ्या जाणाऱ्याची स्तुती करून त्यांना संतुष्ट करावे अशी हे सातवी भक्ती निरोपिली यथामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानसपूजा करावी अशी ही सातवी भक्ती मला जमली तरी सांगित सांगितली असे सर्व प्रत्यक्षात शक्य झाले नाही तर मनाने या सर्वांची कल्पना करावी ऐसे दास्य करावे देवांचे येणेची प्रकारे सद्गुरूंचे प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचे करीत जावे असे देवाचे व श्री गुरूंचे दास्य करावे प्रत्यक्ष घडले नाही तर मनाने करावे दासबोधे गुरु शिष्य संवादे भक्ती नाम समास सत्वा गुरु शिष्य संवादात्मक श्रीदासबोध या ग्रंथातील दास्य भक्ती दास नावाचा सातवा समाप्त समास समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम समर्थ